नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। आजचा दुसरा दिवस आहे अकोल्याचा श्री स्वामी समर्थ शिव महापुरांचा, आणि तुम्हाला या ठिकाणी मी एक भव्य दिव्य महाप्रसाद आले ते दाखवतो। पातूर अकोला रोडवरच आहे, हे बघा, हे आहे श्री गणेश चॅरिटेबल ट्रस्ट श्री स्वामी समर्थ सेवाधारी मंडळ अकोला शिवदया प्रसाद आले। या ठिकाणी असे दोन मोठे पेंडॉल आहे, हा एक पेंडॉल तुम्हाला दिसत आहे आणि त्याच्या बाजूला दुसरा पेंडॉल। त्या ठिकाणी मोफत अन्नछत्र चालू आहे आणि इथूनच 2 किलोमीटरला पुढे कथा आहे। चला म्हणलं तुम्हाला दाखवा म्हणलं खास हे त्यासाठी। या ठिकाणी उत्तम व्यवस्था आहे प्रसाद द्यायलायची। आणि हा तो आहे, बरेच भाविक या ठिकाणी महाप्रसाद आहे चाखत आहेत। चाखल्यानंतर इथून आणि विशेष आहे की जे कोणी हे प्रसाद घेत आहे त्यांनी माझा ब्लॉग बघणार आहेत किंवा जे कोणी प्रसाद घेणार आहे त्यांनी कृपया ताटामध्ये उष्ट्या टाकू नये। चला पुढे जाऊ आपण। आता ज्या ठिकाणी शिव महापुराण आहे तिथे जाऊ आपण। कथा संपलेली आहे, जवळपास आता 12:30 झालेले आहेत। चला जाऊया आपण तिकडे आता। जय आणि राजराजेश्वर मंडळातर्फे सगळी व्यवस्था बऱ्याच या ठिकाणी त्यांनी केलेली आहे। मी बरेच टँकर वगैरे त्यांचे बघितलेले राजराजेश्वर मंडळाचे। चला जाऊया आपण तिकडे आता। कथा सुटल्यानंतरचा आहे हा। आता कथा सुटून साधारण तरी 1.5 तास झालेला आहे। तरी या ठिकाणी लोक रस्त्याने तुम्हाला कार काही लोक पायी पायी दिसत आहेत। चला कथा संपलेली आहे आणि हे पेंडॉल आता बघा रिकामे झालेत बरेच पेंडॉल हे बाहेर बाहेरचे। खास तुमच्यासाठी कथा सुटल्यानंतर व्हिज्युअल्स जवळपास आता 2:00 झालेले आहेत। बरेच भाविक तुम्हाला दाखवले मी किती जेवण करायला तिथं भोजकक्ष तिथे गेलेले आहेत। चला थोडा आत मिळवा आणखीन आपण बघूया। बरेच जण जेवण्यासाठी चालले तिकडे तिकडे। खूप भाविक या ठिकाणी मुक्कामी आलेले आहेत अकोला इथे श्री स्वामी समर्थ शिव महापुराण कथा ऐकण्यासाठी। आणि या साड्यामध्ये तुम्हाला एकसारख्या साड्या दिसत आहे, त्यामध्ये स्वयंसेविका आहेत त्या या ठिकाणी आलेल्या आहेत। जवळपास 3000 पेक्षा जास्त महिला स्वयंसेविका आहेत म्हणे। मदत केंद्राला या ठिकाणी अलर्जमेंट वगैरे कोणाचं काही हरवलं असेल तर मदत केंद्राशी संपर्क साधा, त्या ठिकाणी तुमची सर्व तुम्हाला मार्गदर्शन व माहिती मिळून जाईल। श्री स्वामी समर्थ शिव महापुराण कथा, आज कथेचा दुसरा दिवस। कथा लोकांना उन्हापासून त्रास होऊ नये म्हणून कथा सकाळी 8 ते 11 आहे। स्टॉल वगैरे पण आहे। चला जाऊया आतमध्ये। अशी या ठिकाणी स्टॉल वगैरे आहेत, हे स्टॉल आहेत, असे बरेच स्टॉल आहेत या ठिकाणी।
तुमची नजर जाईल तिथपर्यंत, असे स्टॉल आहेत बरेच,